बघा, सातारचा साताऱ्याचा खासदार हा नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये गेला पाहिजे. गेली 10 वर्ष या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि विकासाची गंगा संपूर्ण देशात वाहती आहे. जगामध्ये भारत अग्रस्थानी येतो आहे आणि अशा ह्याच्यामध्ये आज आमचं साताऱ्याचा खासदार त्यांच्याबरोबर गेले 2 टर्ममध्ये नसल्यामुळं तसं पाहिलं तर साताऱ्याचा विकास खुंटलेला आहे. मला असं वाटतं की उद्याच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा खासदार हा साताऱ्याचा निवडून येणार आहे आणि तो नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये असणार आहे. त्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, युतीच्या वाटपामध्ये सेनेचा मतदारसंघ असल्यामुळं आमचा दावा आहे या जिल्ह्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे या जिल्ह्याचे सुपुत्र आहे आणि त्यांनी या जिल्ह्याकडे खूप लक्ष दिलं आहे. 1000 कोटी रुपयाचा निधी या जिल्ह्यात आला आहे आणि विकासाची कामं चालू आहेत. त्यामुळं सातारा जिल्ह्यातील सातारकरांना पण असं वाटतं की उद्याचा उमेदवार हा एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळचा असावा, शिवसेनेचा असावा. आणि त्यामुळं मला असं वाटतं की मी 2 वेळा लोकसभा लढलेलो आहे, सर्वसामान्यांच्या वतीने मी राजकारणामध्ये समाजकारण म्हणून मी बघतो आणि काम करतो आहे. त्यामुळं मला खात्री आहे की महायुतीच्या माध्यमातून मला या लोकसभेची उमेदवारी मिळेल याचा मला आत्मविश्वास आहे आणि सातारकर जनता भरभरून मतदान करून भगवा या जिल्ह्यावरती पडतो याचा पण मला आत्मविश्वास आहे.